तुळसण घाटात दरोडा घालून 2 लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या 5 आरोपींना 72 तासात अटक। कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांची कारवाई। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी उमेश रघुनाथ खबाले राहणार विंग हे 27 तारखेला रात्री 8 वाजता त्यांच्या दत्तगुरु स्टोन क्रशरवरून दिवसभर झालेल्या व्यवहाराची रक्कम 2,02,000 रुपये घेऊन आपल्या गाडीमधून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावून पळवून नेली। या घटनेची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अली महम्मद मुल्ला यांच्या आधिपत्याखाली पथक तयार करण्यात आले। या पथकाने बारामती वालचंद नगर या परिसरातून सदर गुन्ह्यातील 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले। या 5 आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक 3 अखेर पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंग टीम कराड।